नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे माझ्या आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया साधे सोपे गाजरचे गुलाबजामुन। इकडे आपण एक मोठी वाटी खवा घेतला आहे। आपण हलकासा किसून घेतलाय खवा, व्यवस्थित मोकळा करून घेऊ। यात अर्धी वाटी मैदा, यात अगदी थोडं दूध, अगदी 2 टेबलस्पून, आणि हे व्यवस्थित एकत्रित व्यवस्थित गोळा वळवून घ्यायचं आहे आपल्याला। हवं असल्यास आपण यात पुन्हाही दूध टाकू शकतो। अगदी छान सॉफ्ट चुरून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। अगदी छान आणि एकदम सॉफ्ट चुरून घ्यायचं आहे आपल्याला पीठ, एकदम असंच। आपलं पीठ छान चुरून तयार आहे। साधारण 10 ते 15 मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। इकडे आपण एक गंज तापत ठेवलंय। यात एक मोठी वाटी पाणी व्यवस्थित गरम होऊ देऊ। आपलं पाणी व्यवस्थित गरम झालंय। यात एक मोठी वाटी साखर, आपल्याला एक तारी पाक करायचा आहे म्हणून आपण एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलंय। व्यवस्थित एकत्र करून घेऊ। 1 ते 2 उकळ येऊ देऊ। आपल्या पाकालाही छान उकळ येत आहे। यात 1 ते 2 केसराचे परात, छान कलरही येतो आणि फ्लेवर पण येतो, एकत्र करून घेऊ। पुन्हा 5 मिनिटं वाट बघूया। कला छान उकळ आली हे बघा, आणि आपला पाकही तयार आहे। ही अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। पण गॅस बंद करून दे आणि पाक साईडला ठेवून देऊया। आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया। आपल्या पिठालाही छान 10 ते 15 मिनिटं झालेत, मस्त मुरून तयार आहे। गोल गोल करून घ्यायचं आहे संपूर्ण हे बघा। आणि आता हे असं मधनं दाबू, चारी साईडने मस्त छान करून घ्यायचं आहे। आपण मोदक वळवतो ना अगदी तसंच हे बघा। आता यात आपला गाजरचा हलवा। आपण गाजरच्या हलव्यालाही असं छान गोळा तयार करून घेऊ। गाजरचा हलवा आपण वायजाय स्वयंपाकघरात बघितलाच होता, डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक बघू शकता। हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि हे चारी साईडने एकत्र करून घ्यायचं। हे बघा छान आपली गुलाबजामुन रेडी आहे। याचप्रमाणे आपण बाकीचेही करून घेऊ। आपण ठेवली आहे यात तळणीकरिता तूप, व्यवस्थित गरम होऊ देऊ। आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकता। मध्यमाच्या वरती आपण तूपही व्यवस्थित गरम होऊ देऊ। आपले तूप व्यवस्थित गरम झालंय। यात आपले गाजरचे गुलाबजामुन। छान दोघी बाजूने होऊ देऊ। मध्यमाच्या वरतीच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामुनचा रंग हलका सोनेरी झालाय हे बघा। अजून थोडा वेळ होऊ देऊ। साधारण 10 मिनिटात आपले गाजर गुलाबजामुन तयार होतात। आपले गुलाबजामुन छान तयार झाले ते बघा, छान सर्व बाजूने व्यवस्थित सोनेरी झाले। आपण काढून घेऊ। अगदी छान सोनेरी दिसत आहेत आपले गुलाबजामुन हे बघा। मध्यमाच्या वरती आपण अजून होऊ देऊ। आपले गुलाबजामुन झालेत, आपण काढून घेऊ। आपला पाक छान तयार आहे। यात आपले गुलाबजामुन। साधारण 20 मिनिटं आपण हे असेच राहू देऊ। एकत्र करून घेऊ आणि आता 20 मिनिटं वाळ झालेत, तयार झालेत हे बघा।
हे बघा छान आतमध्ये गाजरचा हलवा दिसत आहे. एका नवीन पदार्थासोबत तोपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्या. नमस्कार.